महाराष्ट्राच्या संदर्भात बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचा अपमान करतो आहे, तुम्ही बोलत का नाही, तुमची मजबुरी काय आहे, तुमची काय अडचण आहे, तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे सरकारच्या? मुंबई काय म्हणतात त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय महत्त्वाचं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्यानं या संदर्भात बोटचिपी भूमिका घेत आहेत। गृहमंत्री अमित शहाने मध्यस्थी केली म्हणजे काय केलं? जैसे थे परिस्थिती म्हणजे काय? एवढं करून सुद्धा बोंबाई ज्या पद्धतीची भाषा वापरतात कर्नाटकचे मुख्यमंत्री, याच्यावर तुम्ही काय जबाब देणार आहात का? नाही, 1 इंच जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही। इतकी बेअब्रू महाराष्ट्रात गेल्या 17 वर्षात कधी बाजूच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती। सीमा प्रश्न जरी जुना असला तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदरभाव ठेवून हा संघर्ष सुरू होता। दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक, तरी बोंबाईंची भाषा भाजपचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री, तरीही रोज उठतात बोंबई आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात। हे दुर्दैव आहे महाराष्ट्र। सीमा प्रश्न हा आजचा नाही, हे बरोबर आहे। आपण वारंवार सांगता भुजबळांबरोबर आम्ही तुरुंगात होतो, अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्ल्यात त्या तुम्ही, तो जोर तो जोश। आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, आता तुम्ही सत्तेवर आहात ना, मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे, आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात। तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलताय, तुम्ही भूखंडाचा संदर्भात जे आरोप झाले त्याच्यावर तुम्ही तासभर उत्तर देता, त्याच्यावर तुम्ही इतर काही गोष्टी काढता, मग सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचा अपमान करतो आहे, तुम्ही बोलत का नाही, तुमची मजबुरी काय आहे, तुमची काय अडचण आहे, तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे सरकारच्या प्रश्नासाठी योग्य नाही आहे। तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलताय, तुम्ही भूखंडाचा संदर्भात जे आरोप झाले त्याच्यावर तुम्ही तासभर उत्तर देता, त्याच्यावर तुम्ही इतर काही गोष्टी काढता, मग सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचा अपमान करतो आहे, तुम्ही बोलत का नाही, तुमची मजबुरी काय आहे, तुमची काय अडचण आहे, तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे सरकारच्या? मी परत सांगतो, मग हा शब्द आवडत नाही, तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा गृहमंत्र्याने तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचून पाठवलं का की बोलायचं नाही या विषयात? तसं असेल तर स्पष्ट सांगा। महाराष्ट्रात या संदर्भात लाखोंचा मोर्चा निघालेला आहे, लोकांच्या जनता भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना। हे जर राज्याच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कठीण आहे। तुम्ही ग्रामपंचायतीचे हिशोब दाखवताय रोज, आम्ही एवढा जिंकता नाही तेवढा जिंकला, गावं चालली आहेत की बघा बाय, मुंबई का बोलतोय ते त्याच्यावर बोला। इतकं हतबल, इतकं विकलांग राज्य सरकार कधीच झालं नव्हतं। कर्नाटकामध्ये पण आज विधेयक येत आहे आपल्याकडे, पण म्हटलं गेलं होतं की विधेयक आपलं अधिवेशन त्यांचं आज विधेयक सादर करणार आहे, जशास तसं उत्तर देण्याची गरज असताना महाराष्ट्राचं सरकार या संदर्भात लेचापेच्या पद्धतीनं वागतं, घाबरलंय असं वाटतंय, कोणाला तरी घाबरताय, ते भीती वाटते यांना, कोणाची तरी कोणाची भीती वाटते तुम्हाला? या प्रश्नावर जर तुम्ही निर्णय घेतलात तर महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहील। इथे राजकारण नाही आहे, इथे पक्षीय राजकारण नाही आहे, कोणत्याही पक्षाचे मुख्यमंत्री असू द्या, सीमा प्रश्नी आम्ही सगळे एक आहोत ही आमची भूमिका आहे। मग उद्धव ठाकरे जे असतील, पवारसाहेब असतील, अजित पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय नेता हा तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुम्ही भूमिकाच घ्यायला तयार नाही। तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलताय, फक्त सीमा प्रश्नावर बोलत नाही, तुम्ही शिवरायांच्या अपमानावर बोलत नाही, यास काय म्हणावं?